हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 9 विषय इंग्रजी 1.1 वॉक अ लिटल स्लोअर या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे रीड द पोयम अलाउड, कविता मोठ्याने वाचा. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाईम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर यू आर लिडिंग मी. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर वॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स, की ब्रॅकेटमध्ये काही शब्द देण्यात आलेले आहेत आणि दिलेल्या वाक्यामध्ये ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या रिकामी जागेमध्ये आपल्याला योग्य अशा पद्धतीचा शब्द लिहायचा आहे. त्यामधील फर्स्ट सेंटेन्स, द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश, याचा अर्थ होतो कोण कोणासोबत बोलत आहे. तर पहिली जी रिकामी जागा आहे त्यामध्ये एक शब्द लिहायचा आहे आणि दुसऱ्या रिकामी जागेत आपल्याला शब्द लिहायचा आहे. ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत फादर चाइल्ड. जसं आपण पाहिलं की कोण कोणाला बोलत आहे, मग कोण बोलत आहे या कवितेमध्ये, तर बोलत आहे चाइल्ड, लहान बाळ बोलत आहे. त्याच्यामुळं पहिल्या रिकामी जागेमध्ये आपण लिहू चाइल्ड. कोणासोबत बोलत आहे, तर त्याच्या वडिलासोबत बोलत आहे. तर सेकंड ब्लँक स्पेसमध्ये दुसऱ्या रिकाम्या जागेत आपल्याला लिहावं लागेल फादर. देन सेंटेन्स बी, द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग, की रिकामी जागा लीड करत आहे, नेतृत्व करत आहे आणि रिकामी जागा फॉलो करत आहे, त्यांच्या मागे मागे जात आहे. आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला दोन शब्द दिलेले आहेत फादर अँड चाइल्ड. पहिले आपण पाहिलं की लीड कोण करत आहे, नेतृत्व कोण करत आहे, समोर कोण आहे, तर ते आहेत फादर. म्हणून पहिल्या रिकामी जागेत आपण लिहू फादर. त्यांना फॉलो कोण करत आहे, चाइल्ड. दुसऱ्या रिकामी जागेत लिहू आपण चाइल्ड. सेंटेन्स सी, समडे द डॅश विल बिकम अ डॅश, की काही दिवसांनी रिकामी जागा बनणार आहे. मग काही दिवसांनी कोण काय बनणार आहे, तर इन ब्रॅकेट फादर चाइल्ड, फादर आणि चाइल्ड असे दोन शब्द दिले आहेत. तर कोण काय बनणार आहे, तर मुलगा. पहिल्या रिकाम्या जागेत चाइल्ड लिहावं लागेल. मुलगा हा काही दिवसांनी काय बनणार आहे, वडील बनणार आहे. म्हणून सेकंड ब्लँक स्पेसमध्ये फादर आपल्याला लिहावं लागेल. सेंटेन्स डी, द डॅश डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स डॅश, की रिकामी जागेला फॉलो करताना अपयशी व्हायचं नाही. मग कोणाला फॉलो करताना अपयशी व्हायचं नाही आहे, तर पहिली रिकामी जागा द चाइल्ड. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग, कोणाला फॉलो करताय, तर फादरला. सेकंड ब्लँक्समध्ये लिहावं लागेल फादर. ॲक्टिव्हिटी सेकंड, फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम, की कवितेमधील रायमिंग वर्ड्स यमक शब्दांच्या जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत आणि त्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड्स दॅट अपियर ॲट द एंड ऑफ द लाईन, की रायमिंग वर्ड्स काय, की एखाद्या ओळीच्या शेवटी येणारे शब्द आणि त्यांना यमक साधणारे दुसऱ्या ओळीच्या शेवटी येणारा शब्द जसं यमक आहे का, ते आपल्याला शोधायचे आणि त्यांच्या जोडे आपल्याला लिहायचे. तर या पोयममध्ये रायमिंग वर्ड्स आहेत. पहिल्या स्टँजामध्ये आहे
स्मॉल फॉल. दुसऱ्या स्टँजामध्ये आहे सी मी. तिसऱ्या स्टँजामध्ये आहे बी मी. आणि चौथ्या स्टँजामध्ये आहे ट्रू यू. थर्ड ॲक्टिव्हिटी. द मीनिंग्स ऑफ द वर्ड इन द फॉलोइंग पेयर्स शो दॅट दे आर रिलेटेड. बघा, खाली या ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याचा अर्थ होतो ते शब्द एकमेकांशी संबंधित आहेत. हा, पहिला शब्द आपल्याला दिलेला डॅडी फादर आणि चाईल्ड की वडील आणि मूल यांचा संबंध असतो. फॉलो लीड, फॉलो करणे लीड करणे यांचासुद्धा संबंध असतो. खाली ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे फाइंड फाईव्ह मोर पेयर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स, की एकमेकांशी संबंधित असलेले जे शब्द आहेत त्यांच्या पाच जोड्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. मग पहिले दिलेलं आहे टीचर, मग टीचरशी रिलेटेड कोण तर स्टुडंट. टीचर स्टुडंट ही पहिली जोडी. नंतर दिलेली आहे डॉक्टर, डॉक्टरला रिलेटेड कोण असतो पेशंट. डॉक्टर पेशंट ही एक जोडी, ही एक पेअर. त्यानंतर गिव, गिव म्हणजे देणे, मग देण्याशी रिलेटेड काय तर घेणे, टेक, गिव टेक. फोर्थ ओनर, मालक आणि तिथं असणारा सर्वंट, काम करणारा, ओनर सर्वंट. फिफ्थ जोडी कम, येणे आणि त्याच्याशी संबंधित आहे जाणे, कम गो. ह्या पाच जोड्या आहेत. त्यानंतर फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट्स हिज फादर टू वॉक स्लोअर. या कवितेमध्ये जो मुलगा आहे तो आपल्या वडिलाला थोडं हळू चालण्याची विनंती करतो आहे. हिअर द पोएट इम्प्लाईज दॅट, यातून कवीला काय संदेश द्यायचा आहे, काय दर्शवायचं आहे, दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर, की वडिलांच्या ज्या काही क्रिया आहेत या क्रिया त्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजल्या पाहिजे. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे, की त्याला त्याच्या वडिलासारखं काम करायचं आहे. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड, आणि त्याला वाटतं की त्याच्या वडिलांनी त्या मुलांच्या ज्या इच्छा आहेत, गरजा आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. व्हॉट इज इम्प्लाईड इन द फॉलोइंग लाईन्स, की त्या एका ओळीमध्ये आपल्याला ते कळालं तर खालील ओळींमध्ये त्याला काय दर्शवायचं आहे. तर पहिली ओळ आपल्याला दिली आहे समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट, समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. या कवितेच्या ओळीमधून कवीला काय दर्शवायचं आहे, तर त्याचा आन्सर आहे समटाईम्स द फादर्स ॲक्शन्स आर टू क्विक फॉर द चाइल्ड टू फॉलो देम प्रॉपरली. देन नेक्स्ट लाईन आहे समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. नेक्स्ट लाईन आहे समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. याचा आन्सर आपण लिहू समटाईम्स द ॲक्शन्स ऑफ द फादर आर सो डिफिकल्ट दॅट द चाइल्ड कॅनॉट अंडरस्टँड, ऑब्झर्व अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. सी आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, वॉट डज दिस लाईन इम्प्लाईज. द चाइल्ड हू इज ग्रोन अप नाऊ वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ हिज लाईफ. फोर्थ लाईन अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आन्सर द ग्रोन अप चाइल्ड इज कॉन्फिडंट अबाउट हिज ओपिनियन्स जजमेंट्स अँड ॲक्शन्स इन हिज लाईफ. ही वॉज करेक्ट अँड सिन्सिअर थ्रू आउट हिज लाईफ लाईक हिज फादर. फिफ्थ ॲक्टिव्हिटी युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम थ्री सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन, की तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून तुम्हाला कंटिन्युअस ॲक्शन निरंतर चालणारी कृती दर्शवणारे तीन वाक्य तयार करायचे आहेत. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे यू आर लीडिंग मी. हे जे वाक्य आहे यू आर लीडिंग मी हे आपल्याला कंटिन्युअस ॲक्शन दाखवतं. तर अशी तीन वाक्य आपल्याला तयार करायची आहेत. फर्स्ट सेंटेन्स माय एल्डर सिस्टर वॉज हेल्पिंग मी विथ माय स्टडीज.
Second sentence, he is making us laugh. Third sentence, our team players are gaining confidence. Sixth activity, using your own ideas, frame at least three sentences that show फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट की भविष्यकालीन क्रिया किंवा अवस्था दर्शवणारे तीन वाक्य आपल्याला तयार करायचे आपली स्वतःच्या आयडियाज कल्पना वापरून. एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. पहिलं एक्झाम्पल दिलं, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि दुसरं दिलेलं आहे, वेन आय एम ऑल ग्रोन अप. पहिल्या वाक्यामध्ये हू विल वॉन्ट याचाच आपल्याला भविष्यकालीन ॲक्शन किंवा स्टेट दिसतं. आणि दुसरं जे वाक्य, वेन आय एम ऑल ग्रोन अप, की ज्यावेळेस मी पूर्णपणे मोठा होईल म्हणजे भविष्यात. आता बाकीचे एक्झाम्पल आता आपल्याला लिहायचेत. फर्स्ट सेंटेन्स, हू विल वॉन्ट टू पार्टिसिपेट इन द इलोक्युशन कॉम्पिटिशन. सेकंड सेंटेन्स, दे आर गोईंग टू अराईव टुमारो. थर्ड सेंटेन्स, आय विल बी 16 years old in 2022. Then seventh activity, discuss the following and write the summary of your discussion in the form of bullet points. खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि त्याच्यावरून तुमच्या डिस्कशनवरून तुम्हाला याची समरी लिहायची आहे बुलेट पॉईंट्सच्या आधारे. तर खाली काय लिहिलं बघा, ए, हाऊ आर सर्टेन आयडियाज कस्टम्स नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत काही कल्पना, काही प्रथा, काही ज्ञान हे कसं पास होत असतं, कसं एका पिढीकडून ते दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतं. दुसरी गोष्ट दिलेली आपल्याला डिस्कस करण्यासाठी, इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ द फोर फादर्स, की खरंच लहान मुलांना, बाळांना त्यांचे जे पूर्वज होते त्यांच्या फुटस्टेप्स किंवा त्यांच्याच पाऊल खुणांवर किंवा त्यांनी केलेल्या कार्याच्या मागेच जाणं आवश्यक असतं का. इफ येस, जर मग ते असेल तर का. वाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज, कधी कधी जुने मार्ग आपल्याला का बदलावे लागतात. तर या डिस्कशनचं आन्सर आपण बुलेट पॉईंट्सच्या आधारे लिहू. पहिला जो क्वेश्चन होता आपला, हाऊ आर सर्टेन आयडियाज कस्टम्स नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, याचा आन्सर आपण लिहू विथ द हेल्प ऑफ बुलेट पॉईंट्स. बुलेट पॉईंट्सच्या आधारे, प्रिझर्व्ड बाय फोर फादर्स अँड पास्ड ऑन टू न्यू जनरेशन्स, कंटिन्यू टू एक्झिस्ट टिल दिस डेट, मायथॉलॉजिकल लिटरेचर, वेदाज, folklores, fables and arts instilled cultural values into them, known to them through celebrations of festival and religious ceremonies. Every community wants to preserve their cultural heritage because of their conservative mindset. बी जो क्वेश्चन आपल्याला देण्यात आलेला होता तो होता, इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रेन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोर फादर्स. इफ येस, व्हाय. व्हाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. सो वील राईट इट्स बुलेट पॉईंट्स. येस, इट इज नेसेसरी टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ आवर फोर फादर्स बिकॉज ऑफ इट्स इम्पॉर्टन्स इन लाईफ and the moral values it involves. Sometimes it is necessary to change the old ways because many of the traditions and customs are based on superstitions which cannot be explained by reason or science. Have to accept good modern ideas to safeguard the moral standard of people which is declining everywhere. Eighth activity, do you have a role model? तुमचं कोणी role model आहे का, कोणी आदर्श आहे का,
व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? तुम्हाला तुमच्या आदर्शामध्ये, तुमच्या रोल मॉडेलमध्ये कोणते गुणधर्म, कोणते गुण हे ॲप्रिशिएट करावेसे वाटतात, कोणते गुण आवडतात, कोणत्या गुणांची सराहना करणे आवडते? माय रोल मॉडेल इज छत्रपती शिवाजी महाराज, द फाउंडर ऑफ स्वराज्य. ही इज नोन ॲज जाणता राजा, अ किंग हू अंडरस्टँड्स द इमोशन्स ऑफ हिज पीपल. आय ॲप्रिशिएट हिज इंटेलिजन्स, डेडिकेशन टू हिज ड्युटी, हार्ड वर्क, सिम्प्लिसिटी अँड कमिटमेंट टुवर्ड्स हिज पीपल. आय ऑल्सो लाईक टू ॲप्रिशिएट हिज डेअरिंग अँड हिज डेमोक्रॅटिक रूल. नाइंथ ॲक्टिव्हिटी, थिंक ऑफ अन ओकेजन वेन यू डीड नॉट लाईक द डिसिजन्स ॲक्शन्स ऑफ युअर फॅमिली मेंबर्स बट रिअलाइज लेटर ऑन दॅट दे आर राईट. असा एखादा प्रसंग आठवा ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी घेतलेला निर्णय तुम्हाला आवडला नाही, पण नंतर तुमच्या लक्षात आलं की तुमच्या कुटुंबातील लोकांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता. राईट अबाउट इट इन 5 to 8 लाईन्स, की 5 to 8 ओळींमध्ये यावर लिहा. आवर क्लास वेंट फॉर अ ट्रीप टू लोणावळा. बिफोर गोईंग देअर ऑल एल्डरली पर्सन वॉर्न मी नॉट टू वेंचर ऑन एनी रिस्की प्लेस, इस्पेशली इफ इट इज अ रिवर. ॲट लोणावळा वी सॉ अ बिग रिवर, ऑल स्टुडंट्स वेर एन्जॉईंग ऑन द बँक ऑफ द रिवर, सम स्टार्टेड स्विमिंग इन इट. आय ऑल्सो ट्राय टू एंटर द रिवर बट सडनली स्लिप्ड अँड फेल इन टू द रिवर. आय डीड नॉट नो स्विमिंग, आय बिगॅन टू ड्रोन, आय वॉज टेरिफाईड अँड क्राईड फॉर हेल्प. वन ऑफ आवर टीचर्स न्यू स्विमिंग, ही बोल्डली जम्प इन टू द रिवर, स्वॅम टुवर्ड्स मी अँड होल्डिंग माय हँड फर्मली ब्रॉट मी टू द बँक ऑफ रिवर. आय ले अनकॉन्शियस, वॉटर इन माय स्टमक वॉज रिमूव्ड, आय फेल्ट लिटिल बेटर बट कुड नॉट एन्जॉय द पिकनिक एनी मोर. द डेंजरस सिच्युएशन टॉट मी द लेसन ऑफ लाईफ टाईम. आय रिअलाइज दॅट माय फॅमिली वॉज राईट अँड डिसायडेड नेवर टू डिसरिगार्ड माय पॅरेंट्स ॲडवाईस. 10th ॲक्टिव्हिटी, विदिन 2 मिनिट्स राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस ॲज यू कॅन युझिंग अ लिटिल. की अ लिटिल हा शब्द वापरून 2 मिनटामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त फ्रेज किंवा सेंटेन्सेस तुम्हाला लिहिता येतील त्या आपल्याला लिहायचे आहेत. बघा, या ठिकाणी सेंटर पॉईंटला अ लिटिल दिलेलं आहे आणि काही आपल्याला त्यांनी करून दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अ लिटिल लेटर, अ लिटिल हायर, अ लिटिल टू द लेफ्ट, जस्ट अ लिटिल, वेट अ लिटिल लॉन्गर. आता बाकीच्या आपण लिहू, अ लिटिल वॉइल, आय नीड अ लिटिल मोर टाईम, मूव अ लिटिल फॉरवर्ड, अ लिटिल अर्लियर, अ लिटिल स्मॉलर, यू जस्ट नीड अ लिटिल बिट ऑफ लक, अ लिटिल ओल्ड लेडी, क्वाईट अ लिटिल मिल्क, अ लिटिल कन्फ्युजन, आय फाउंड हिम अ लिटिल स्मार्टर, अ लिटिल इम्प्रूव्ड. तर अशा पद्धतीचा लिटिल या शब्दाचे आपण फ्रेजेस किंवा सेंटेन्सेस लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण इंग्लिश वर्कशॉप हा कंप्लीट केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट,
टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.